नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही मेट्रो स्टेशनवर आहोत आता, मोरवाडीच्या मेट्रो स्टेशनवर. आणि आम्ही निघालो आहे पुण्यात, म्हणजे आमच्या शॉपवर, म्हणजे आमच्या प्रेसवर लक्ष्मी पूजन करायला. सो म्हटलं आज मेट्रोने जाऊया. आम्ही कार पार्क केली आहे मोरवाडीच्या मेट्रो स्टेशनलाच आणि तिथून आम्ही आता मेट्रोने जाणार आहोत. सो श्लोक आणि संतोषने मेट्रोचं फील घेतला नव्हता, म्हटलं बघूया एकदा, त्यांना पण थोडंसं एक्सपिरियन्स घेऊ दे मेट्रोचं. श्लोकला खूप एक्साइटमेंट होती मेट्रोमध्ये बसायची, म्हणून म्हटलं आज मेट्रोने जाऊया. आणि वेळ पण कमी लागेल आम्हाला जाऊन यायला, कारण संध्याकाळी पुन्हा घरी येऊन घरी लक्ष्मीपूजन करायचं. सो चला रिटर्न येणार आहे बाबू तीच. हां हे बाजूला हो. हॉर्न केवढा आहे. चला चला पुढे पळायला लागणार. थांब थांब रे थांब रे थांब रे, पळू नको. लाईन लावा कशाला, ये पुढे, खाली बघून चढ, खाली बघा. चल बस इकडे समोर. काय दिसतंय इथेच उभं राहायला मजा येते. इथे उभं राहून बघायला मजा वाटते मस्त. काय म्हणतो काय म्हणतो, काय लिहिलंय पण मला वाचता येत नाही ना. ओय पण मला वाचता येत नाही, त्याचं काय नको तसं करू. नाशिक भोसरी का म्हणतात मला कळत नाही. भोसरी कुठे राहिलं हे? नाशिक फाटा आहे. रेल्वे स्टेशन येथे आहे ना, रेल्वे स्टेशनचं नाव कासारवाडी, मेट्रो स्टेशनचं नाव भोसरी आणि रस्त्याचं नाव नाशिक फाटा. असं जोक येतो. एकाच ठिकाणाला तीन हे आहेत स्टॉप्सला. हा राहिली आता काय, तुझं डोकं कुठे असतं काय माहिती. कसा दिसतोय बघ ना, सेल्समॅन काहीतरी विकायला आल्यासारखं वाटतंय. ट्रेनमध्ये काय विकतोयस? कपडे. गाड्या बघ किती लागल्यात तिकडे, ह्याच्या आहेत ना सगळ्या महिंद्राच्या गाड्या आहेत. फोर व्हीलर महिंद्राच्याच आहेत ना, ट्रान्सपोर्ट होऊन आले असतील, तिथे उतरवले असतील, घेऊन जातील नंतर. ते अजून एक आली स्कॉर्पिओ महिंद्राची. हे बघ ते बघ लोड करतायत बघ आतमध्ये. दिसली का बाबू? बाबू दिसली ती बघ लोड केली आतमध्ये गेली. कशी लोड करतात बघितलं? बघ काय काय बघायला मिळतं मेट्रोने आल्यानंतर, है ना. वरून सगळं दिसत रोडने. हे बघ आता हे बघ, इकडून अशी ना हे टर्न घेते बघ मेट्रो. दिसला का ते बघ आणि आता आतमध्ये जाणार, अंडरग्राऊंड जाणार आता. इथे रेन चिल्स आहे ना, खडकी पाण्याच्या टाक्या बघ ना कशा दिसत आहेत. ते बघ किती टाक्या आहेत इकडे इकडे ह्या ह्या बिल्डिंग वर रे, तिकडे कुठे बघ किती कशा दिसत आहेत बघ ना. हा ना बघ ना, टाक्या फॉर सेल, टाक्या फॉर सेल, किती टाक्या आहेत. बाबा 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 प्रत्येक आणि लोक पण आहेत ना तेवढे राहायला, मग टाक्या तर हव्याच तेवढ्या, पण कशा दिसतायत बघ ना त्या. हो मग क्वार्टर्स आहेत ना किती. हो बघ ना क्वार्टर्स बघ ना किती आहेत. आर्मीच आहे ना, आर्मीचे क्वार्टर्स आहेत ना. काय नाही माहिती, मग मी आहे ना भूतनी. हो मग भूतनी बनू शकते मी गरज पडली तर. दाखवू का? इथे स्टेशन बनणार वाटत. ए इथे कुठे स्टेशन बनणार? तिथे गेले की रेंज हिल्स असेल मग स्टेशन साठी.
प्लॅटफॉर्म बनवतायत हे मिलिटरी वाल्यांसाठी. मग बरं झालं अंडरग्राउंड आता हे बघ चालली बघ स्लोप दिसला झालं बघा बघ उतरल्यासारखं वाटतं ना. हे बघ दुसरी मेट्रो आली बघू स्लोप लागला ना बघ आता असं वाटतंय ना फील होतंय ना अशी चालली गाडी खाली आता अंडरग्राउंड चालली आहे म्हणून असं फील होतंय. आता जाणार हा ती बघ तिकडून दुसरी चालली आहे मेट्रो गेली. आता अंधेरा होणार आहे बघितला गेली बघ अंडरग्राउंड बघ 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 बघा आता अंधार होणार बघा म्हणजे ट्रेन मेट्रोच्या लाईट चालू असणार आहेत फक्त. हां हे बघ टनलमध्ये गेली का आता कसं वाटतंय सांग. ए पॅन्ट पडतीये का मग कशाला धरतोस वेळेसारखा. हा ना तर आम्ही येऊन पोहोचलो आहे आमच्या प्रेसवरती लक्ष्मीपूजन करण्यासाठी कारण इथेही आम्ही दरवर्षी लक्ष्मीपूजन करत असतो. आणि तुम्ही पाहू शकता ही आमची प्रिंटिंग प्रेस आहे शनिवार पेठेमध्ये मंत्री हाईट शनिवार पेठ इथे ही प्रिंटिंग प्रेस आहे. आणि तुमचं काही प्रिंटिंगचे कोणतेही काही कामं असतील तर तुम्ही नक्कीच इथे कॉन्टॅक्ट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये संतोषचा नंबर देते डिटेल्स देते तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थोडीशी घाई झाली आम्हाला कारण की इथे लक्ष्मीपूजन करून पुन्हा घरी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि मेट्रो 6 वाजेपर्यंतच आहे आज लक्ष्मीपूजन निमित्त. आणि हो आम्हाला मेट्रो आता मनपाला जाऊन सिव्हिल कोर्टला जायचं आहे आणि सिव्हिल कोर्टवरून मग PCMC मेट्रो आम्हाला मिळणार आहे. सो चला तर मग शॉपवरची पूजा उरकली आणि आता रिटर्न चाललोय. आज मेट्रो फक्त 6 वाजेपर्यंतच आहे लक्ष्मीपूजन निमित्त म्हणजे 6 PM लास्ट मेट्रो आहे. सो फटाफट चाललोय आता कारण इथून मनपावरून सिव्हिल कोर्ट सिव्हिल कोर्टवरून PCMC दोन मेट्रो आम्हाला चेंज करायचे सो त्यामुळे जरा गडबड करते. चला पर्पल लाईन आहे बाबू ही. हां चला आता पुढे हळूहळू पुढे वा चला. उतरणारे लोक आहेत त्यांना उतरू दे मग आपण आज जायचं ठीक आहे. ओके कशी नाही थांबणार इथे थांबते गाडी थोडा वेळ 5 मिनिटं नाही 2-3 मिनिटं थांबते. आधी आतल्या लोकांना बाहेर येऊ द्यायचं आणि मग आपण जायचं. चल जा बसायला जागा पकड आपल्याला. बस ना इकडे बस बस इथे बस सर तिकडे तुम्ही बसा. तर सॅटरडे संडे 30% ऑफ असतो यांच्या तिकीट्सवरती मेट्रोच्या. एरवी 30 रुपीज तिकीट असते आज 21 रुपीजमध्ये आम्हाला मिळालेली आहे. सो सॅटरडे संडे नक्कीच तुम्ही प्रवास करा म्हणजे डिस्काउंटेड मिळेल थोडंफार. आता मेट्रो बोर्ड केली आम्ही सिव्हिल कोर्टवरून डायरेक्ट PCMC आता म्हणजे पहिलं मनपावरून सिव्हिल कोर्टला आलो मग सिव्हिल कोर्टवरून PCMC. संध्याकाळी 7:00 आत घरी येऊन पोहोचलो आणि हे असं छान डेकोरेशन केलं होतं. मी जास्त असं काही केलेलं नाही आहे जितकं जमलं तितकंच मी डेकोरेशन केलेलं आहे अगदी साधं सिम्पल असं. आणि छानपैकी असे दिवे वगैरे लावलेत. ती रांगोळी तुम्ही पाहताय ना ती रेडीमेड रांगोळी आहे त्यात फक्त कलर्स वगैरे भरायचे असे. आता नवीन आली आहे ना पद्धत तशी. आणि इथे थोडेसे हार वगैरे लावलेले आहेत मी आर्टिफिशियल हार आहेत. तर हे असं आमचं घर आहे आणि या इथे मांडलेली आहे मी पूजा लक्ष्मीपूजन करतात आणि ते मी इथे मांडलेलं आहे. आणि थोडीशी घाई गडबडच झाली आमची पण तरी पण पूजा अगदी छान तिने पार पडलेली आहे. आता जरा खाली जातो आणि फटाके वाजवतो. हे आमचं घर आहे बाहेरून दिसते बाल्कनी डेकोरेशन केलेली आणि इथे फटाके वाजवण्याचं काम चालू आहे. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.